गात असताना मला मी 2 मिनिटं विसरले होते की हे पुरुषांची गाणी तुम्ही इथे गाताय. मी इतक्या सहजपणे ऐकत होते आणि नंतर मी सडनली गाणं संपता संपता रिअलाइज केलं, म्हटलं अरे हे तर मेल सॉन्ग आहे जे तू गातेस. ते मला इतकं नॅचरल वाटलं गाणं. सो हिच्यासाठी पुन्हा एकदा खास काळ्या झाल्या पाहिजेत. आणि मला वाटतं तू सुरेशजींचंच गाणं गायली असतं, आपण त्यांच्यापासूनच सुरुवात करूया. चालेल. धनश्री किती छान गायलीस ग, फारच छान, म्हणजे माझ्यापेक्षाही चांगलं गायलीस तू. नाही सर, मला वाटतंय तुम्हाला तुम्ही जास्त टॅलेंटेड आहात असं कुठंतरी वाटतं. इतकं छान त्याला बसवून तुम्ही गाता याच्यावरनं मला खूप मजा आली. खूपच छान गायलीस, गॉड ब्लेस यू. मनश्री खूप आवडलं मला, स्वच्छ छान निकोप असं गाणं झालं तुझं अक्षरशः. कीप इट अप. आणि आजची ट्रॉफी खरंच तुला मिळाली तर मला स्वतःला खूप आनंद होईल. क्या बात आहे, क्या बात आहे. मला एका क्षणाला असं वाटलं ना की सी डी लावून तू तोंड आलो होतीस, कारण सहजता इतकी होती ना गाण्यामध्ये. कारण ते श्वासाला पहिलंच ते सगळं आणि हे फार अवघड असतं. म्हणजे एक तर हे सुरेशजींनी पण गायलं त्यांना कमाल आहे, कारण ते मध्ये ते पहिलं सगळं प्रोज आहे ना, ते असं म्हणून परत डायरेक्ट सूर पकडणं खूप अवघड गोष्ट आहे. ते शांत असेल ना तर तुम्ही फार मोठ्या मोठ्या संकटांना पार करून जाऊ शकता. व्हेरी गुड, व्हेरी नाईस, खूप छान झालं गाणं. आणि आता आपण पटकन मार्क बघायचे आहेत, पण त्याआधी आज जो मूळ विषय चालू आहे आपला त्याबद्दल तुझे विचार जाणून घ्यायचे. माझ्या मते स्त्रियांनी पण एक स्वतःमध्ये एक विश्वास बाळगला पाहिजे की त्या पण सर्व गोष्टी करू शकतात. आणि पतिदेवांनी जर आपल्याला ती हिंमत दिली आणि माझे मिस्टर तर मला ती हिंमत देतातच आहेत की तू सर्व काही करू शकतेस, आणि त्यांचा पाठिंबा जर असेल तर स्त्री सगळ्या गोष्टी करू शकते असं मला वाटतं. आणि वेळप्रसंगी आपण जेव्हा स्त्रिया बिझी असतात तेव्हा पुरुष पण स्त्रियांची कामं वाटून घेतात, त्याच्यामुळे पण संसाराचा रथ सुरळीत चालतो. सो वंडरफुल, खूप छान वाटलं तुझे विचार ऐकून. आणि आता पटकन आपण दशपावली करूया आणि तुझे मार्क बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10.